मुंबईमध्ये सुरू असलेले उपचार थांबवून अजित पवार यांनी सभेसाठी आईला बारामतीला आणल्याचा गंभीर आरोप त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलाय. सभेला जाणार का असं आईला विचारलं तेव्हा आई नाही म्हणाली होती, पण दुसऱ्या दिवशी तिला सभेला नेण्यात आल्याचा आरोप श्रीनिवास पवार यांनी केलाय. वय झालं की माणूस परावलंबी होतो असा घणाघात सुद्धा त्यांनी अजित पवारांविषयी केलेला आहे. मुंबई नुकतंच आणलं होतं, तिचं ट्रीटमेंट चालू आहे, ती ट्रीटमेंट थांबून एक 8 दिवसाचा हॉल्ट घेऊन ते आली होती. तर मी गेलो भेटायला की आई बरं आहे का काय, ते म्हणले मला त्रास होतोय. ते मी म्हटलं माझ्या कानावर आले की तू सभेला वगैरे जाणार आहेस असं का. बारामतीमध्ये चर्चा होती की ते आणणार आहेत आईला ह्याच्यामध्ये, ते म्हणले नाही मला 2 पावलं चालवत नाही आहे, मला खूप त्रास होतोय. मी आदल्या दिवशी भेटलं तेव्हा तुम्हाला म्हणाले की जाणार नाही. हो, आदल्या दिवशी भेटलं तेव्हा ती म्हणली मी काय जाणार नाही. मी म्हणलं ठीक आहे. तर काल त्या ठिकाणी होत्या त्या एका ठराविक वयानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला परस्वाधीन होतात आणि त्या दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं आणि ते करावं लागतं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.